त्यांची पॉलिसी एक आज जाहीर केली आहे गरिबांना रेशन देण्यासंदर्भात. त्या पद्धतीने त्यांनी जे रेशनिंग केलेलं आहे SIT चं, म्हणजे मागे झालं SIT. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी SIT स्थापन व्हायला पाहिजे. जे 40 आमदार ज्या पद्धतीनं 50-50 खोके देऊन फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता त्याच्यावरती एक SIT स्थापन व्हायला पाहिजे. पण जे विषय संपले आहेत, जे विषय पोलिसांनी CBI ने संपवले आहेत, त्याच्यावरती आपण SIT स्थापन करून सत्तेचा पोलीस यंत्रणेचा गैरवापर करतात. पण आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत, तुम्ही तोंडावर पडा. सरकार पक्षातल्या अनेकांची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत, आपण पाहताय. त्यांचाही आता तपास होईल. आम्ही 2 दिवस नागपुरात जातो आहोत, तेव्हा अनेक विषय आम्ही समोर आणू, त्याच्यावरही SIT ची मागणी करू. या सरकारला SIT स्थापन करायची फार खास आहे, खाजवत बसा. SIT ही अत्यंत महत्वाची आणि अनन्यसाधारण प्रकरणात स्थापन केली जाते SIT. पण या सरकारनं SIT चं आणि पोलिसांचं महत्वच कमी करून टाकलं. उठसूट SIT स्थापन करायची, पोलिसांना काय कामच ठेवायचं नाही. जे विषय संपलेत त्याच्यावरती पुन्हा पुन्हा विषय उकरून काढायचे. विधानसभेत कोणी उठतो आणि SIT ची मागणी करतो, खोटे दुसऱ्यांची प्रतिष्ठा करणारे आरोप करायचे, बदनामी करायची. बदनामी हे शस्त्र वापरायचं. पण आम्ही त्यातून बाहेर पडू. हे अग्निदिव्य आहे आणि अशा अनेक अग्निदिव्यातून शिवसेना ताऊन सुलाखून बाहेर पडली आहे आणि पुन्हा एकदा तिनं महाराष्ट्र पुन्हा पुन्हा प्रकाशमान केलेलं आहे. त्याच्यावेळी कुणाला वाटत असेल की अशा प्रकारचं SIT वगैरे स्थापन करून बदनामी करून शिवसेनेचं, शिवसैनिकांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्ची होईल, तर ते भ्रमात आहेत. यातून शिवसेना अधिक उसळून बाहेर पडेल आणि काम करेल. सर, लोकपाल कायदा आलेला आहे, मुख्यमंत्र्यांना आमदारांना बाहेर पडेल काय? लोकपालसाठी एवढं रणकंदन झालं होतं, बाहेर पडले म्हणजे बहुतेक अण्णा हजारे बाहेर पडतील, बाकी काय? इतके दिवस खरं म्हणजे अण्णा हजारे यांनी ज्या भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकलं होतं आणि त्यानंतर ते अचानक अदृश्य झाले. अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात एक सरकार आलेलं आहे आणि ते भ्रष्ट मार्गाने आलेलं आहे. त्या भ्रष्ट सरकारवरती कधी भूमिका घेऊन जाब विचारल्याचं दिसत नाही, त्याच्यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. लोकांच्या मनात शंका आहे. देशभरामध्ये केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, अनेक राज्यांची सरकार खुलेआम भ्रष्टाचार करून आपली सत्ता टिकवत आहेत. आमदार विकत घेत आहेत, खासदार विकत घेत आहेत. अण्णा हजारे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना ज्याच्याविरुद्ध आवाज उठवून लोकपाल, लोकायुक्त आणण्यासाठी आवाज उठवला होता, त्यांच्याकडनं लोकांच्या अपेक्षा होत्या. लोकपालाच्या किंवा लोकायुक्ताच्या कक्षेतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी गुप्तरीतीने होईल. गुप्त का? खुली चौकशी करा सगळ्यांची, मग कळेल तुम्हाला दूध का दूध, पाणी का पाणी. ठीक आहे, पाहू. त्याच्यावरती जेव्हा प्रत्यक्ष विधेयक आणि बिल येईल तेव्हा चर्चा करू आम्ही त्याच्यावर. नाही, टीका अनेक गोष्टीवर झाली होती, अनेक निर्णय. जसं शेतकऱ्यांच्या हितासाठी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मॉलमध्ये किंवा मोठ्या स्टोअरमधून वाईन विकण्याची परवानगी देण्यात आली होती. वाईन असा एक निर्णय होत होता. तो निर्णय पूर्णपणे द्राक्ष उत्पादक किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा होता.
त्याला विरोध केला, मद्य धोरणाला सरकार पाठिंबा देते वेगळ्या प्रकारे म्हणून विरोध केला। आज ते सरकार पुन्हा एकदा तोच निर्णय घेऊन समोर येत आहे आणि नाईट लाईफला विरोध करणारे मुंबईतले भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आता कुठे आहेत? त्यांनी आपली स्वतःची वक्तव्य काढून पाहावीत मुंबईतल्या भाजपच्या आमदारांनी। हे दुतोंडी नाग आहेत, दुतोंडी साप आहेत, दोन्ही बाजूनी वळवळतात, वळवळू द्या। मुख्यमंत्र्यांवरती आरोप झाल्यानंतर तात्काळ देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत आले होते, अशी चर्चा होते की मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध आरोप झाले तात्काळ देवेंद्र फडणवीस यांना? मुख्यमंत्र्यांवरचे आरोप गंभीर आहेत, हे आम्ही केंद्रातल्या अनेक प्रमुख लोकांना त्या संदर्भातली कागदपत्र पाठवलेली आहेत, योग्य ठिकाणी ती कागदपत्र पोहोचलेली आहेत, अनेक केंद्रीय तपास यंत्रणेकडे ती कागदपत्र गेलेली आहेत, डॉक्युमेंट्स गेलेले आहेत, पुरावे गेलेले आहेत। बहुतेक देवेंद्र फडणवीस जर काल इथे घाईघाने आले असतील तर मी का आले माहीत नाही, तर नक्कीच त्यांची त्या विषयावर इथे चर्चा झाली असेल। 110 कोटीचे भूखंड 2 कोटींना आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले, जे 16 भूखंड झोपडपट्टीधारक गरीबांधारक आणि गरिबांच्या घरासाठी राखीव होते त्याच्यावरती काही निष्कर्ष काढले होते, गिलानी कमिटी असेल किंवा NIT चे तेव्हाचे सभापती असतील, त्यांनी विरोध केला होता भूखंड वाटपाला। तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी आताच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचं वाटप घाईघाईने केलं, हायकोर्टाने त्याच्यावरती ताशेरे मारलेले आहेत। आता भले समाधान झालं असेल न्यायव्यवस्थेचं फक्त 24 तासात, तरी तो भ्रष्टाचार आहे। अण्णा हजारे या विषयावरती गप्प काय असा प्रश्न मी विचारत नाही, मी अनेक ठिकाणी प्रसिद्धी माध्यमातून समाज माध्यमातून लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत की या महाराष्ट्रात सरकारनं हा बोहनीचा भ्रष्टाचार केला, ह्याला बोहनी म्हणतो मी, 110 कोटी सरकारचं नुकसान, गरिबांचं नुकसान, त्यांना घरं मिळाली नाहीत, 16 भूखंड बिल्डरांच्या घशात गेले आणि कोणी काहीच बोलत नाही आणि उपमुख्यमंत्री सर्वासर्व करतात, ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे। स्वागत आहे त्यांचं। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दिल्लीच्या सीमेवर रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत, कोरोनाची भीती दाखवत आहेत, लॉ अँड ऑर्डरची भीती दाखवत आहेत, त्यांचे रूट्स बदलले जात आहेत, कशाला घाबरत आहे? एक तरुण नेता या देशाला प्रेम मानवता या संदर्भात एकत्र करून द्वेष आणि सूड या विरुद्ध देश जोडण्याची भाषा करतोय, तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे। भारतीय जनता पक्षानं सुद्धा त्या यात्रेचं स्वागत केलं पाहिजे। मोठी तपस्या असल्याशिवाय कोणताही तरुण नेता इतके 1000 किलोमीटर चालू शकणार नाही आणि त्याच्यामागे लाखोच्या संख्येनं लोक चालणार नाहीत। भारत जोडो यात्रेत चालणारा तरुण वर्ग, वृद्ध, महिला हा इव्हेंट नाही असं माझं म्हणणं आहे। लोक स्वतःहून उत्स्फूर्तपणे त्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत, राजकीय फायदे आणि लाभ तोटा ह्याच्या पलीकडे जाऊन त्या यात्रेकडे पाहिलं पाहिजे। पण नक्कीच भारतीय जनता पक्षाला धडकी भरवणारं ही चळवळ आहे, ही यात्रा आहे आणि दिल्लीत येथील दिल्लीच्या राजधानीतून ही यात्रा जगभरात पोहोचेल। जग त्याची दखल आताही घेत आहे तेव्हाही घेतली जाईल। माझ्या माहितीप्रमाणे 8 दिवसानंतर ही यात्रा परत सुरू होईल, त्यानंतर एखाद्या राज्यात दुसऱ्या पुढच्या कदाचित काश्मीरमध्ये आम्ही काही लोक त्याच्यामध्ये सामील होऊ। भगवान श्रीराम हे शिवसेनेसाठी सध्याचा विषय, भाजपचा विषय, राम सेतू हा एक महत्त्वाचा मुद्दा गेला अनेक वर्षांपासून चर्चेला जातो। राम सेतू हा भाजपचा एकेकाळी प्रचाराचा मुद्दा होता, आता काय झालं? नाही, पण त्या रामसेतूच्या अस्तित्वासाठीच अनेकदा आंदोलनं केलेली आहेत भारतीय जनता पक्षानं, संघ परिवारानं,
मग अचानक अस्तित्व नष्ट कसं झालं? उद्या हे म्हणतील प्रभू श्रीरामाचं अस्तित्व नाही, आमची लढाई फक्त मंदिरासाठी होती, राजकीय होती, रामसेतूचं अस्तित्व नव्हतं, तर रामायणातल्या या कथा या दंतकथा होत्या का? प्रभू श्रीरामानं जो रामसेतू बांधला वानरांच्या मदतीनं, त्याच्यावरती भाष्य करावं.